ओके okay. चलो चालू करूयात आपण. आपले दोन सेशन झालेले आहेत, फर्स्ट आणि सेकंड लेक्चर झालेले आहेत. आज आपलं थर्ड लेक्चर आहे, तिसरा दिवस आहे आजचा आपल्या लेक्चरचा. आणि त्यामध्ये आपण थोडंसं आज ॲडव्हान्स लेवलला जाणार आहेत. जे काही आपण पाहिलेलं आहे अगोदर, कंपनी इंट्रोडक्शन, त्याच्यानंतर कंपनीचं मिशन पाहिलेलं आहे, त्याच्यानंतर विजन पाहिलेलं आहे, ओके, कंपनीच्या डिटेल्स पाहिलेले आहेत, सोर्सेस ऑफ इन्कम पाहिलेले आहेत, बरोबर आहे. त्याच पद्धतीनं रियालिटी वर्सेस गोल जे काय आपण घेतलेलं आहे ते तुम्हाला फक्त एकदा दाखवतोय. त्याच्यानंतर आपण डायरेक्ट मेन आपल्या पॉईंटकडे येऊयात. फॉरेक्स मार्केट, कालपासून जी पीपीटी आपण चालू केलेली होती फॉरेक्स मार्केट, त्याच्यामध्ये काय काय घेतलेलं आहे मित्रांनो आपण, व्हॉट इज फॉरेक्स, व्हॉट इज मार्केट, बरोबर आहे. त्याच्यानंतर काय घेतलेलं होतं, व्हाय पीपल मेक्स लॉस इन फॉरेक्स मार्केट, बरोबर आहे. त्यामध्ये लॅक ऑफ नॉलेज, ग्रीड अँड फेअर, लॅक ऑफ पेशन्स, लॅक ऑफ कॉन्फिडन्स, ओव्हर कॉन्फिडन्स, रूमर्स अँड नो यूज ऑफ स्टॉप लॉस, अशा काही गोष्टी घेतलेल्या आहेत, बरोबर आहे. सो त्याच्यानंतर काय घेतलेलं आहे, आपला जो टोटल बिझनेस आहे तो कसा आहे, ऑनलाईन बिझनेस आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आणखी काय घेतलेलं आहे, बेनिफिट्स काय काय आहेत, आणखी आपल्याला फर्निचरची या आपल्याला ऑफिसची कोणत्याही गोष्टीची गरज नाही, इंडिव्हिज्युअली तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर मॅनपावरची गरज नाही आहे ना, मार्केटिंगची गरज आहे. इनिशियल कॅपिटल ॲज पर युअर बजेट, तुमच्या बजेटनुसार तुम्ही मार्केटमध्ये उतरू शकता, तुमच्या बजेटनुसार तुम्ही मार्केटमध्ये ट्रेडिंग करू शकता आणि तेवढा प्रॉफिट काढू शकता. तुमच्याकडे जेवढी काही इन्व्हेस्टमेंट आहे त्या इन्व्हेस्टमेंटनुसार तुम्ही प्रॉफिट काढू शकता, ओके. ॲडव्हान्टेजेस पाहिलेले आहेत आपण मार्केटचे. त्यानंतर टाइप्स ऑफ मार्केट घेतलेलं आहे, इक्विटी मार्केट, कमोडिटी मार्केट आणि थर्ड कोणतं मित्रांनो, फॉरेक्स मार्केट, त्यालाच आपण काय म्हणतो, करन्सी मार्केट, बरोबर आहे. त्याच्यानंतर काय घेतलेलं आहे, बुलिश मार्केट म्हणजे काय, बरोबर आहे. त्याच्यानंतर लॉन्ग पोझिशन, बरोबर आहे, लॉन्ग पोझिशन म्हणजे काय असतं हे सांगितलेलं आहे तुम्हाला. बेरिश मार्केट म्हणजे काय, तुमचं रिव्हिजन होईल याच्यानुसार, बरोबर आहे, थोडंसं लक्ष द्या. बेरिश मार्केट म्हणजे काय हे सांगितलेलं आहे, मार्केट डाऊनला जात असताना आपण कसा प्रॉफिट काढू शकतो, बरोबर आहे. म्हणजेच मार्केट वरती गेलं तरी फायदा आहे, मार्केट खाली गेलं तरीही फायदा आहे, पण तो कसा घ्यायचा ते तुम्हाला सांगितलेलं आहे. व्हॉट इज स्टॉप लॉस, स्टॉप लॉस आणि टार्गेट म्हणजे काय हे पण सांगितलेलं आहे. कोणाला जर एवढं काही जे काय आपण आत्तापर्यंत शिकलेलं त्याच्यामध्ये काही क्वेरी असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता किंवा तुम्ही चॅट बॉक्समध्ये कमेंट करू शकता मित्रांनो. लक्षात येते सगळ्यांना, टार्गेट आणि स्टॉप लॉस घेतलं आहे. त्याच्यानंतर आपण मित्रांनो स्टॉप लॉस सायकोलॉजी घेतलेली आहे, बरोबर आहे. स्टॉप लॉस सायकोलॉजीमध्ये आपल्याला काय कळालं, जर मार्केटमध्ये स्टॉप लॉस यूज जर केला तर आपल्याला काय होणार आहे, कमीत कमी लॉसमध्ये बाहेर पडता येणार आहे. परंतु जर आपण स्टॉप लॉस यूज नाही केला तर आपल्याला ह्यूज लॉस होऊ शकतो, आपला अकाउंट एकाच ह्याच्या वेळेमध्ये तुमचा अकाउंट झिरो होऊ शकतं. त्यामुळे मार्केटमध्ये तुम्हाला काम करत असताना कसं करायचं मित्रांनो, स्टॉप लॉस लावूनच काम करायचे, लक्षात येते सगळ्यांना. त्याच्यानंतर काय घेतलेलं आहे, मेन पॉइंट, फॉरेक्स वर्सेस स्टॉक्स या दोन्ही मधला आपण डिफरन्स घेतलेला आहे, राईट. दोन्हीमध्ये डिफरन्स काय आहे हा फक्त समोर तुम्हाला सांगितलेला आहे. त्याच्यानंतर ऍप्लिकेशन्स अँड वेबसाईट, किती जणांनी वेबसाईट पाहिलेत बरं, काल जेवढ्या काही वेबसाईट मी नोट करून दिलेले आहेत तुम्हाला, तर तेवढ्या वेबसाईट किती जणांनी पाहिलेल्या आहेत, किती जणांनी त्या वेबसाईट ओपन करून पाहिलेले आहेत. हॅलो एव्हरीवन, ज्यांनी कुणी वेबसाईट पाहिलेले आहेत त्यांनी येस अशी कमेंट करा, ज्यांनी नाही पाहिले त्यांनी नो अशी कमेंट करा. तुम्ही थोडासा स्टडी करायला चालू करा मित्रांनो, मी इथे तर तुम्हाला सांगणारच आहे, परंतु तुम्हाला स्वतःला सुद्धा थोडासा स्टडी करायला चालू करायचे. जोपर्यंत तुम्ही स्वतः स्टडी नाही करणार तोपर्यंत तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात नाही येणार, ओके, क्लिअर. वेबसाईट कोणत्या कोणत्या होत्या, www.netdania.com, www.moneycontrol.com, बरोबर आहे. त्याच्यानंतर www.forexcrunch.com, www.babypips.com, forexfactory.com, investing.com आणि tradingview.com, अशा तुम्हाला मित्रांनो 4 ते 5 ते 6 वेबसाईट मी सांगितलेले, ते वेबसाईट पाहायचे तुम्हाला. लक्षात येते ना सगळ्यांना, ठीक आहे. त्याच्यानंतर काय घेतलेलं आहे, नेक्स्ट व्हॉट इज फॉरेक्स हे घेतलेलं आहे. इंडियन मार्केट अँड फॉरेक्स मार्केटचा टर्नओव्हर पाहिलेला आहे मित्रांनो आपण, बरोबर आहे का.
आपण इंडियन मार्केटचा आणि फॉरेक्स मार्केटचा टर्नओव्हर पाहिलेला आहे. इंडियन मार्केटचा आणि फॉरेक्स मार्केटचा दोन्हीचा टर्नओव्हर पाहिलेला आहे. इंडियन मार्केटचा डेलीचा टर्नओव्हर किती आहे? 10 बिलियन डॉलरच्या जवळपास इंडियन मार्केटचा टर्नओव्हर आहे. आणि फॉरेक्स मार्केटचा टर्नओव्हर किती आहे मित्रांनो? डेलीचा 6 ट्रिलियन डॉलरचा टर्नओव्हर आहे. म्हणजे वर्ल्ड वाईड मार्केट आहे आणि या ठिकाणी व्हॉल्यूम खूप मोठ्या प्रमाणात, त्याच्यामुळे इथं प्रॉफिटचा रेशियो सुद्धा काय होतो मित्रांनो? वाढतो. कंट्रोलिंग अथॉरिटी पाहिलेली, सेबी हॅज कंप्लीट कंट्रोल ओव्हर द इंडियन स्टॉक मार्केट. फॉरेक्स मार्केट वरती कोणाचे कंट्रोल आहे का? बिलकुल नाहीये. कोणतीही पर्सन किंवा कोणतीही फर्म यावरती कंट्रोल ठेवू शकत नाही. नेक्स्ट, इंडियन मार्केटचा टॅक्स आणि फॉरेक्स मार्केटचा टॅक्स या दोन्ही मधला डिफरन्स पाहिला. इंडियन शेअर मार्केटमध्ये तुम्हाला ब्रोकरेज टॅक्सेस, जीएसटी, सीजीएसटी, टीडीएस ह्या सगळ्या गोष्टी लागतात. तुम्हाला 52%च्या जवळपास टॅक्सेस जातात, परंतु फॉरेक्स मार्केटमध्ये तुम्हाला एकही रुपया टॅक्स लागत नाही. बरोबर आहे, लक्षात येते? ना ब्रोकरेज ना टॅक्सेस, तुम्हाला कोणतेही चार्जेस या ठिकाणी पेड करायची गरज नाही. त्यानंतर फॅक्टर्स अफेक्टिंग करन्सी मार्केट, कोणत्या कोणत्या फॅक्टरवरनं मग करन्सी मार्केटला इफेक्ट होऊ शकतो, कोणते कोणते आहेत असे? पॉलिटिकल इव्हेंट्स, इकॉनॉमिक पॉलिसी आणि टेक्निकल अनालिसिस, अशा दोन तीन गोष्टी आहेत ज्याच्यामुळे मार्केटवरती परिणाम होऊ शकतो. अप अँड डाऊन मार्केटमध्ये मुवमेंट जास्ती जास्त येऊ शकते. लक्षात येते सगळ्यांना? ह्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. त्याच्यानंतर इंडियन शेअर मार्केटचा टायमिंग आणि फॉरेक्स मार्केटचा टायमिंग. इंडियन मार्केट काय? सकाळी 9:15 ते दुपारी 3:30 पर्यंत असतं. फॉरेक्स मार्केट 24/5 चालू असतं. फक्त सॅटरडे आणि संडे 2 दिवस सुट्टी असते. बेस्ट टायमिंग फॉर फॉरेक्स मार्केट हे पाहिलेलं आहे आपण. जापनीजियन, अमेरिकन डॉलर, लंडन पाउंड ह्या तिन्हीचाही टायमिंग आपण पाहिलेला आहे. बेस्ट टायमिंग मध्ये कोणत्या टायमिंग मध्ये तुम्ही ट्रेडिंग केली पाहिजे, बरोबर आहे? म्हणजे परफेक्ट ट्रेड कधी बसू शकतो? परफेक्ट एंट्री आणि एक्झिट या टायमिंग मध्ये जर ट्रेड घेतला तर काय होणार आहे तुमचं? परफेक्ट एंट्री आणि परफेक्ट एक्झिट, म्हणजे जो प्रॉफिट जो आहे तो तुमचा काय होणार आहे या ठिकाणी? वाढणार आहे. मार्केटमध्ये मुवमेंट असते या ठिकाणी, लक्षात येते? त्याच्यानंतर बेस्ट डेज फॉर फॉरेक्स ट्रेडिंग, कोणते कोणते चांगले दिवस आहेत? मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे आणि फ्रायडे ह्या 5 दिवस तुम्ही ट्रेडिंग करू शकता. मंडेला दुपारी हाफ आवरच्या दुपारी काय करायचे तुम्हाला? मंडेला 12 ते 1च्या नंतर तुम्हाला, हाफ डेच्या नंतर तुम्हाला ट्रेडिंग करायला चालू करायचे, आणि फ्रायडेला फक्त हाफ डे पर्यंत ट्रेडिंग करायचे. ट्यूजडे, वेनसडे आणि थर्सडे तीनही दिवस तुम्हाला काय करायचे मित्रांनो? फुल डे तुम्ही ट्रेडिंग करू शकता. लक्षात येते? ओके, चलो आता हा आपला पॉइंट आला आजचा नवीन पॉइंट, टाइप्स ऑफ करन्सीज. सगळ्यांनी मित्रांनो लक्ष द्या, टाइप्स ऑफ करन्सीज, करन्सीचे टाईप कोणते कोणते आहेत नोट करून घ्या सगळ्यांनी. ज्या की टॉपच्या करन्सीज आहेत त्या करन्सीचे टाईप जे आहेत ते सगळ्यांनी नोट करून घेत आहेत का? अमेरिका, USD, अमेरिका त्याचं काय आहे करन्सीज? कोणत्या कोणत्या करन्सीज आहेत? अमेरिकेची करन्सी कोणती आहे? USD, आपण त्याला USD असे नाव दिलेले आहे, बरोबर आहे? कॅनडा, कॅनडाची करन्सी कोणती आहे? CAD, कॅड. स्वित्झर्लंडची कोणती आहे? CHF. युरोपची करन्सी कोणती आहे? युरो. युरोपची करन्सी कोणती आहे मित्रांनो? युरो. ब्रिटनची करन्सी कोणती आहे? GBP, ग्रेट ब्रिटन पाउंड, GBP. त्याच्यानंतर काय आहे? ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलियाची करन्सी कोणती आहे? AUD. AUD काय अशाची करन्सी आहे? ऑस्ट्रेलियाची. न्यूझीलंडची करन्सी कोणती आहे? NZD. न्यूझीलंडची कोणती करन्सी? NZD. जपानची करन्सी कोणती आहे मित्रांनो? JPY. जपानची करन्सी कोणती? JPY. गोल्ड, समजा आता तुम्हाला जर गोल्ड मध्ये काम करायचे, तुम्हाला समजा कमोडिटीज मध्ये काम करायचे, गोल्डला नाव काय दिलेलं आहे फॉरेक्स मार्केट मध्ये? XAU. XAU. सिल्वरला नाव काय दिलेलं आहे? XAG. XAU गोल्डला, XAG सिल्वरला. त्याच्यानंतर US ऑइल मध्ये काम करायचे, क्रूड ऑइल जे आहे, तर क्रूड ऑइलला काय म्हणतो आपण इथं? US ऑइल किंवा WTI ऑइल. क्लिअर सगळ्यांचं? सगळ्यांना लक्षात येत आहे ना? ह्या करन्सीज आहेत, या नोट करून घ्या सगळ्यांनी करन्सीज. या करन्सी मध्ये आपल्याला काम करायचे इथून पुढे.
टेक्निकल वर्ड्स अँड इट्स मिनिंग. आता जे टेक्निकल वर्ड्स मेन आपण पाहणार आहेत मित्रांनो, ते कोणते आहेत? या मार्केटमध्ये पिप्स म्हणजे काय असतं, पिप कशाला म्हणतो, लिव्हरेज म्हणजे काय असतं, मार्जिन काय असतं, स्प्रेड काय असतो, स्वॅप, इक्विटी काय असते, बॅलन्स काय असतं, त्याच्यानंतर पेयर्स कशा असतात, मेजर करन्सी पेयर, क्रॉस करन्सी पेयर, लॉट साईज, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आता बाय वन वन बाय वन वन बाय वन मी तुम्हाला शिकवणार आहे मित्रांनो, लक्ष द्या व्यवस्थित. आता या ठिकाणी पहिला पॉइंट आहे, व्हॉट इज पिप्स. मित्रांनो लक्ष द्या सगळ्यांनी, व्हॉट इज पिप्स. पिप्स म्हणजे काय बरं मित्रांनो, पिप्स म्हणजे काय? पिप्स म्हणजे आपण इंडियन मार्केटमध्ये ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस काय करतो बरं मित्रांनो, आपण इंडियन मार्केटमध्ये आपण काम करत असताना आपण काय करतो, आपण जे पैशामध्ये ज्या गोष्टी मोजतो, पैशामध्ये म्हणजे काय, समजा एखाद्या शेअरची प्राईस चालू आहे 250 रुपये 20 पैसे, बरोबर आहे, तर वरचे 20 पैसे जे आहेत तर इथे त्यालाच आपण काय म्हणतो, पिप्स म्हणतो. इंडियन मार्केटमध्ये आपण पैसे म्हणतो, तसे या मार्केटमध्ये आपण काय म्हणतो, पॉइंटच्या पुढचे जे काय आकडे आहेत तर त्याला आपण काय म्हणतो त्या ठिकाणी मित्रांनो, पिप्स म्हणतो. समजा आता गोल्ड चालू आहे, समजा यूएस ऑइल चालू आहे, यूएस ऑइलचा रेट काय चालू आहे, $75 चालू आहे, बरोबर आहे, ₹75.20 जर चालू असेल तर आपण काय म्हणतो, ₹75.20 क्रूड ऑइलचा रेट चालू आहे, परंतु आता ते डॉलर मध्ये म्हणजेच काय आहे, फॉरेक्स मार्केट मध्ये आहे, $75 त्याचा रेट चालू आहे, 75.10 म्हणजे काय, पुढचे 10 काय आहेत मित्रांनो आपले, ते पिप्स आहेत. लक्षात येते सगळ्यांना, पिप्स म्हणजे काय, तर पॉइंटच्या पुढची जी काय आकडे आहेत तर त्याला आपण काय म्हणतो, पिप्स म्हणतो. समजा आता या ठिकाणी काय, एखाद्या करन्सीचा रेट काय चालू आहे, 80 रुपये रेट चालू आहे, तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल 80.25, हे पुढचे 25 काय आहेत मित्रांनो, पिप्स. हे पुढचे 25 काय आहे, पिप्स. लक्षात येते सगळ्यांना, या पद्धतीने याला पिप्स असं म्हटलं जातं. लक्षात येते. समजा गोल्ड चालू आहे, गोल्डचा रेट किती चालू आहे, समजा या ठिकाणी 1802 रेट चालू आहे, 0.10 म्हणजे हे पुढचे 10 काय आहेत मित्रांनो, हे पिप्स आहेत. लक्षात येते ना सगळ्यांना, या पॉइंटच्या पुढचे जे काय अंक आहेत तर त्याला आपण काय म्हणतो, पिप्स म्हणतो. ज्या वेळेस 10 पिप्स, 20 पिप्स, 30 पिप, 50 पिप, 100 पिप होतील त्यावेळेस त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, डॉलर मध्ये होतं, पैशाचं. एका एका रुपयामध्ये किती पैसे असतात, 100 पैसे असतात. तसं एका डॉलरमध्ये किती पिप्स असतात, तर 100 पिप्स असतात. लक्षात येते सगळ्यांना, 100 पिप्सची मुवमेंट. क्लिअर? हॅलो एव्हरीवन, लक्षात येते सगळ्यांना, पॉइंटच्या पुढचे जे काय आकडे आहेत तर त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो, पिप्स म्हणतो. क्लिअर? त्याच्यानंतर नेक्स्ट, आता आपण इंडियन मार्केटमध्ये जसं काम करत होतो तसं फॉरेक्स मार्केटमध्ये काम करत असताना मित्रांनो, या ठिकाणी सुद्धा तुम्हाला तसाच प्रॉफिट होणार आहे. पिप्स मध्ये आपण टार्गेट लावू शकतो, जसं आपण पैशामध्ये टार्गेट लावतो ना, तसंच आपण या मार्केटमध्ये पिप्स मध्ये सुद्धा टार्गेट लावू शकतो. म्हणजेच काय, समजा मी घेतलं की तिला 76 बाय केलेलं आहे, माझे टार्गेट किती आहे, पुढं 50 पिपचं टार्गेट आहे माझं. म्हणजे काय, 76.50 मी विकणार आहे. आणि समजा माझा स्टॉप लॉस आहे कितीचा आहे, समजा 30 पिपचा माझा स्टॉप लॉस आहे, म्हणजे कितीचा लावणार मी, 75.70चा. समजा मी या ठिकाणी बाय केलं, बाय 75.20 टार्गेट, टीपी, टीपी कितीचा आहे माझा, 75.70 पिप्स, बरोबर आहे. आणि स्टॉप लॉस कितीचा आहे, एसएल, हा आहे माझा समजा 74.90. म्हणजे काय केलं मी या ठिकाणी, जिथं बाय केलं तिथून वर 50 पिपचं टार्गेट लावलेलं आहे, आणि तिथून खाली 30 पिपचा काय लावलेला आहे मित्रांनो, मी स्टॉप लॉस लावलेला आहे. लक्षात येते सगळ्यांना, हॅलो क्लिअर? कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता. नेक्स्ट, लॉट साईज इन फॉरेक्स मार्केट, हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे मित्रांनो, व्यवस्थित लक्ष द्या. कारण जर तुम्हाला आज ही लॉट साईज जर समजली
तर तुम्ही फॉरेक्स मार्केटमध्ये कधीच लॉस मध्ये जाणार नाही किंवा तुमचा अकाउंट कधीच रिस्क मध्ये येणार नाही. लक्षात येते सगळ्यांना? जर तुम्हाला लॉट साईज जर समजली, तर जर लॉट साईज मध्ये जर तुम्ही जर घोळ केलात, लॉट साईज जर निवडण्यामध्ये जर तुम्ही जर चूक केलात, तर 100% तुम्ही या ठिकाणी मित्रांनो लॉस मध्ये जाणार आहेत. परंतु आपल्याला लॉट साईज कशी निवडायचे आणि कशानुसार निवडायचे हे तुम्हाला लक्षात येऊन जाईल. ओके, आता तेच सांगणार आहे तुम्हाला की लॉट साईज कशी असते याच्यामध्ये. यामध्ये मित्रांनो लक्ष द्या, मायक्रो, मिनी आणि स्टँडर्ड असे 3 लॉट असतात. काय काय काय? मायक्रो, मिनी आणि स्टँडर्ड हे 3 लॉट आहेत. मायक्रोचा लॉट, मिनीचा लॉट आणि स्टँडर्ड लॉट. मायक्रोचा लॉट म्हणजे सगळ्यात छोटा लॉट, मिनीचा लॉट म्हणजे मधला लॉट आणि स्टँडर्ड लॉट म्हणजे खूप मोठा लॉट. सगळ्यात मोठा लॉट जो आहे त्याला आपण स्टँडर्ड लॉट म्हणतो. आता जो मायक्रोचा लॉट आहे, तुम्हाला एक फक्त आपण सोन्याचं उदाहरण घेऊयात, गोल्डचं उदाहरण घेऊयात, गोल्डच्या ह्याच्यामध्ये एक्झाम्पल मध्ये तुम्हाला समजून जाईल. मायक्रोचा लॉट म्हणजे 1 तोळा गोल्ड किती? 1 तोळा. मायक्रोचा लॉट म्हणजे किती मित्रांनो? 1 तोळा गोल्ड. मिनीचा लॉट म्हणजे काय? 10 तोला गोल्ड. मायक्रोचा लॉट म्हणजे 1 तोळा गोल्ड, मिनीचा लॉट म्हणजे 10 तोळे गोल्ड आणि स्टँडर्ड लॉट म्हणजे 100 तोळे गोल्ड. क्लियर? 1 तोळा गोल्ड, 10 तोळे गोल्ड आणि 100 तोळे गोल्ड. बरोबर आहे? जर समजा तुम्ही मार्केटमध्ये गेलात, फिजिकल मार्केटमध्ये, आणि तिथं जाऊन तुम्ही 1 तोळा जर गोल्ड खरेदी केलात आणि जर समजा 1 रुपयानी सोन्याचा भाव वाढला, 1 तोळा गोल्ड खरेदी केलेले आणि 1 रुपयानी सोन्याचा भाव जर वाढला तर किती प्रॉफिट होईल? 1 रुपये प्रॉफिट होईल. बरोबर आहे? लक्षात ठेवा मित्रांनो, मी रुपीज मध्ये सांगतोय, त्याच्यानंतर डॉलर मध्ये तुम्हाला लक्षात येऊन जाईल. 1 रुपये प्रॉफिट होईल. जर समजा आपण 10 तोळे गोल्ड घेतला असेल, 1 रुपयानी सोन्याचा भाव वाढला तर किती प्रॉफिट होईल? 10 तोळे आहेत आपल्याकडे आता, 10 रुपये प्रॉफिट होईल. आणि जर समजा आपण स्टँडर्ड लॉट घेतला, म्हणजेच काय, 100 तोळे गोल्ड खरेदी केलेला आहे आणि जर समजा 1 रुपयानी सोन्याचा भाव वाढला तर त्यावेळेस किती प्रॉफिट होईल? 100 रुपये प्रॉफिट होणार आहे. का? तर 100 तोळे आपण गोल्ड खरेदी केलेले. लक्षात येते सगळ्यांना? हॅलो एव्हरीवन, क्लियर? मायक्रो म्हणजे 1 तोळा गोल्ड, मिनी म्हणजे 10 तोळे गोल्ड आणि स्टँडर्ड म्हणजे 100 तोळे गोल्ड. ही लॉट साईज आहे. 1 तोळा, 1 व 10 आणि 1, या पद्धतीने ही जी लॉट साईज आहे, 0.01, 0.10 आणि 1.00, ही 3 काय आहेत मित्रांनो? लॉट साईज आहे. 0.01 म्हणजे 1 तोळा गोल्ड, 0.10 म्हणजे 10 तोला गोल्ड आणि 1.00 म्हणजे 100 तोळे गोल्ड. तुम्हाला मार्केटमध्ये ज्यावेळेस तुम्ही MT5 वरती ट्रेडिंग करणार आहे त्यावेळेस तुम्हाला या 3 लॉट साईज दिसणार आहे तिथं, 0.01, 0.10 आणि 1.00, अशा 3 लॉट साईज तुम्हाला दिसणार आहेत. मग तुम्ही ज्यावेळेस तुमच्या अकाउंटची जेवढी इक्विटी आहे त्याच्यानुसार ठरवायची की आपल्याला कोणता लॉट खरेदी करायचे. ओके, मी शिकवणार आहे तुम्हाला की तुमच्याकडे जर किती लॉट असतील तर किती तुम्ही खरेदी केलं पाहिजे, पण तेवढं तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या. आता जर समजा मी काय केलं, 1805 ला गोल्ड खरेदी केलेलं आहे आणि 1806 ला गोल्ड विकलेलं आहे. बरोबर आहे? लक्षात येते? 1805 ला बाय केलेलं आहे, 1806 ला विकलेलं आहे. त्यावेळेस मी एक मायक्रोचा लॉट घेतलेला आहे, 0.01 चा हा लॉट मी बाय केलेला आहे. मला किती प्रॉफिट होईल बरे मित्रांनो? किती प्रॉफिट होईल? जर मायक्रोचा 1 लॉट घेतला आणि 1 लॉट विकला, मायक्रोचा 1 लॉट घेतला आणि 1 लॉट विकला, 5 ला घेतला आणि 6 ला विकला, जर इंडियन मार्केटमध्ये आपण 1 रुपयानी गोल्ड वाढल्याच्या नंतर 1 तोळा जर असेल तर किती प्रॉफिट होतो? 1 रुपये प्रॉफिट होतो. तसंच या ठिकाणी तुम्हाला काय, 1 डॉलर प्रॉफिट होणार. तिथं 1 रुपये प्रॉफिट होतोय, इथं डॉलर मध्ये प्रॉफिट होतो, इथं 1 डॉलर प्रॉफिट होणार. लक्षात येते? इथं किती प्रॉफिट होणार तुम्हाला? 1 डॉलर. जर समजा तुम्ही 10 तोळे गोल्ड खरेदी केलं आणि 1 रुपयानी सोन्याचा भाव वाढला तर तिथे किती प्रॉफिट होणार होता फिजिकल मार्केटमध्ये तुम्हाला? 10 रुपये प्रॉफिट होता.
तर इथं तुम्हाला $10 प्रॉफिट भेटणार मित्रांनो. ओके, आणि जर समजा तुम्ही स्टँडर्ड लॉट घेतलात म्हणजे 100 तोळे गोल्ड घेतलात, 1 रुपयानी जर मार्केट वाढलं तर तिथे किती प्रॉफिट झाला असता? 100 रुपये झाला असता. तसे इथं मित्रांनो $100 प्रॉफिट होणार. लक्षात येते, रुपीज आणि डॉलर मध्ये एवढाच फरक आहे मित्रांनो. 1 रुपीज 1 डॉलर, 10 रुपीज 10 डॉलर, 100 रुपीज 100 डॉलर, हे फक्त दोन्ही मधलं कंपॅरिजन आहे. लक्षात येते सगळ्यांना? लक्षात येते? क्लिअर ऑल ऑफ यू? काही डाऊट असेल तर मला तुम्ही विचारू शकतात. आणि जर समजा मार्केट तुम्ही काम करत असताना काय, आता तुम्ही समजा या ठिकाणी काय केलात मित्रांनो, पिप्स मध्ये टार्गेट लावलेले, म्हणजे काय, या ठिकाणी 75 ला बाय केलं तुम्ही आणि 75.10 ला सेल केलेलं आहे. बरोबर आहे, 75 ला बाय केलं आणि 75.10 ला सेल केलं. किती सेंटचा कितीचा प्रॉफिट आहे मित्रांनो? किती पिप्सचा प्रॉफिट घेतला तुम्ही? फक्त 10 पिप्सचा प्रॉफिट घेतलेला. येस ऑर नो? तुम्ही 10 पिप्सचा प्रॉफिट घेतला. 10 पिप्सचा जर प्रॉफिट घेतला तुम्ही, जर समजा तुमच्याकडे मायक्रो लॉट असेल तर किती भेटणार? 1 डॉलर मधला 10वा हिस्सा, म्हणजेच किती? 10 पिपचा प्रॉफिट भेटेल तुम्हाला, म्हणजेच 10 सेंटचा प्रॉफिट भेटेल. 1 डॉलरच्या मधली जी काय अमाऊंट आहे त्याला आपण सेंट मध्ये मोजतो. जर समजा पूर्णपणे तुम्हाला 1 डॉलर प्रॉफिट भेटला तर आपण 1 डॉलर प्रॉफिट भेटला असं बोलतो, परंतु 1 डॉलरच्या कमी जर प्रॉफिट असेल तर आपण त्याला सेंट मध्ये मोजतो. म्हणजे किती प्रॉफिट भेटला इथं तुम्हाला? 10 सेंट. ओके, जर तुम्ही 10 पिपची मुवमेंट घेतली असेल तर 10 सेंट प्रॉफिट भेटला. जर समजा तो जर मिनी लॉट असता आणि त्या ठिकाणी 10 सेंटची जर प्रॉफिट भेटला असता, जर तोच मिनी लॉट असता आणि तिथे तुम्हाला 10 सेंटचा प्रॉफिट भेटला असता, 10 पिपचा प्रॉफिट भेटला असता, तर इथं तुम्हाला भेटला असता मित्रांनो 1 डॉलर. आणि जर तो स्टँडर्ड लॉट असता आणि तिथं पण तुम्हाला 10 पिपची मुवमेंट भेटली असती, तर इथं भेटला असता तुम्हाला मित्रांनो 10 डॉलर. लक्षात येते सगळ्यांना? हॅलो, क्लिअर ऑल ऑफ यू? कुणाला डाऊट आहे काही? थोडंसं जरा अवघड जाईल मित्रांनो, नवीन आहे तुम्ही सगळेजण आणि थोडंसं आज ऍडव्हान्स गोष्टी घेतोय, सो थोडंसं अवघड जाईल, परंतु सगळ्यांना लक्षात येऊन जाईल. हळूहळू जर तुम्ही जर करायला लागलात तर तुम्हाला लक्षात येऊन जाईल मित्रांनो. ओके, क्लिअर आहे सगळ्यांचं? समजला असेल तर येस म्हणून सांगा, जर नसेल तर नो म्हणून सांगा, मी परत एकदा सांगतो. लक्षात आले? मायक्रो लॉट म्हणजे 1 तोळा गोल्ड, मिनी लॉट म्हणजे 10 तोळे गोल्ड, स्टँडर्ड लॉट म्हणजे 100 तोळे गोल्ड. जसं आपण 1 तोळा गोल्ड घेतल्यावर 1 रुपयानी जर प्राइस वाढली तर 1 रुपये प्रॉफिट होतो, 10 तोळे गोल्ड घेतलं 1 रुपयानी प्राइस वाढली तर 10 रुपये प्रॉफिट होतो, 100 तोळे गोल्ड खरेदी केलं आणि 1 रुपयानी प्राइस वाढली तर 100 रुपये प्रॉफिट होतो, त्यालाच फक्त रुपीजच्या ठिकाणी तुम्हाला पुढे डॉलर लावायचे मित्रांनो. फॉरेक्स मार्केट मध्ये रुपीज मध्ये नाही तर डॉलर मध्ये प्रॉफिट मिळतो. लक्षात येतं? क्लिअर? या ठिकाणी काय होणार आहे तुम्हाला? डॉलर मध्ये प्रॉफिट मिळणार आहे. पुढचं ज्यावेळेस मी पॉईंट घेईल त्यावेळेस तुमचं क्लिअर होऊन जाईल. आणखी जर काही क्वेरीज असतील तर या प्रॅक्टिकल शिकवताना तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात येऊन जातील मित्रांनो. ओके, ट्रेडिंग रूल्स सगळ्यांनी हे नोट करून घ्या मित्रांनो, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. जिथं की तुम्ही चुकीच्या पद्धतीने ट्रेड घेऊन इथं फसू शकता, हा सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे, हा नोट करून घ्या. ट्रेडिंग रूल्स, ट्रेडिंगचे रूल्स काय आहेत? आता हा जो ट्रेडिंग रूल आहे मित्रांनो, हा कशासाठी आहे अगोदर व्यवस्थित समजून घ्या. मी सांगतो सगळ्यांना, तुमच्याकडे जेवढी काही इन्व्हेस्टमेंट आहे त्या इन्व्हेस्टमेंट वरती तुम्ही कोणत्या लॉट मध्ये काम केलं पाहिजे, सगळ्यांचा हा क्वेश्चन मार्क असतो. सगळ्यांना माहिती आहे बरं हा? बरोबर आहे. किती जणांना माहिती आहे? किती जणांना माहिती आहे माझ्याकडे $100 इक्विटी आहे तर मी किती लॉट मध्ये काम केलं पाहिजे? सांगा बरं, किती जणांना माहिती आहे? ज्यांना माहिती आहे त्यांनी येस असं सांगा, ज्यांना नाही माहिती त्यांनी नो अशी कमेंट करा.
माझ्याकडे $100 आहेत, मी कोणत्या लॉटमध्ये काम केलं पाहिजे? माझ्याकडे $500 आहेत, मी कशामध्ये काम केलं पाहिजे? आयडिया आहे कोणाला? हॅलो एवरीवन, फास्ट कमेंट द्या मला. त्यासाठीच तुम्हाला मित्रांनो हे जे रूल्स आहेत हे खूप व्यवस्थित तुम्हाला समजून घ्यावे लागतील आणि या रूल्स मध्येच तुम्हाला बसून काम करायचे. हे रूल्स जर तुम्ही ब्रेक केलात 100% मित्रांनो तुमचा लॉस आहे, तुम्ही त्यावेळेस मार्केटमधून आउट होणार आहे, तुमचा लॉस नक्कीच होणार आहे जर तुम्ही जर रूल्स ब्रेक केलात तर. पण तुम्हाला रूल्स नुसारच काम करायचे मित्रांनो. ओके, नोट करून घ्या सगळ्यांनी, व्यवस्थित नोट करून घ्या. या रूल्सच्या बाहेर जायचं कोणालाच नाहीये. लेस दॅन $1,000 इक्विटी ट्रेड इन मायक्रो लॉट, लेस दॅन $1,000 इक्विटी ट्रेड इन मायक्रो लॉट, 1,000 to $10,000 इक्विटी ट्रेड इन मिनी लॉट, 1,000 to $10,000 इक्विटी ट्रेड इन मिनी लॉट, अबाऊ $10,000 इक्विटी ट्रेड इन स्टँडर्ड लॉट. बरोबर आहे, लक्षात येते सगळ्यांना? आता याच्यामध्ये व्यवस्थित सगळ्या गोष्टी सांगतो. जर समजा तुमच्याकडे $100 अकाउंट आहे, बरोबर आहे, किती? $100 अकाउंट. $100 म्हणजेच 8,400 रुपयाची तुमचं अकाउंट आहे, म्हणजे इंडियन रुपीज मध्ये. इंडियन रुपीज मध्ये किती आहे तुमच्याकडे? 8,400 रुपये आहे, त्याचं $100 अकाउंट आहे. त्यावेळेस तुम्हाला काय करायचे मित्रांनो? ट्रेड करायचे कशामध्ये? मायक्रोच्या एका लॉट मध्ये. प्रत्येक $100 इक्विटीला फक्त आणि फक्त एका मायक्रो लॉट मध्ये काम करायचे. 4, 5, 10, 15, 20 असे मायक्रो लॉट घ्यायचे नाही. एका $100 अकाउंट मध्ये फक्त आणि फक्त एका मायक्रो लॉट मध्ये काम करायचे. ज्या वेळेस तो घेतलेला ट्रेड हा प्लस मध्ये निघेल किंवा मायनस मध्ये निघेल तरच दुसरा ट्रेड टाकायचे. ऍट ए टाइम तुमच्या अकाउंटला 1, 2, 4, 5, 10 असे ट्रेड टाकायचे नाहीत. लक्षात येते सगळ्यांना? $100 अकाउंट आहे, समजा तुम्ही नवीन आहे, स्टार्टअप केला तुम्ही, चालू केलात, फक्त $100 अकाउंट आहे समजा तुमचं. $100 अकाउंटला तुम्ही काय करणार आहे? फक्त एका मायक्रोच्या लॉट मध्ये काम करणार आहे. ओके, $200 अकाउंट आहे, $200 अकाउंटला काय करणार? 2 मायक्रोच्या लॉट मध्ये काम करणार, म्हणजेच काय करणार? 2 तोळे गोल्ड खरेदी करणार. $400 अकाउंट आहे, 4 मायक्रो लॉट मध्ये तुम्ही काम करणार. बरोबर आहे, $500 अकाउंट आहे, 5 मायक्रो लॉट मध्ये. $800 अकाउंट आहे, 8 मायक्रो लॉट मध्ये. $1,000 अकाउंट आहे, 10 मायक्रो लॉट मध्ये किंवा एका मिनी लॉट मध्ये. लक्षात येते सगळ्यांना? हॅलो एव्हरीवन, लक्षात येते सगळ्यांना? आणि जर तुमच्या अकाउंटला $100 इक्विटी आहे तर मायक्रोच्या एकाच लॉट मध्ये काम करायचे. जोपर्यंत तो लॉट निघणार नाही तोपर्यंत तुमची ट्रेडिंग तिथंच स्टॉप करायची. लक्षात येते सगळ्यांना? जेणेकरून यानुसार काय होणार आहे, तुमचा अकाउंट उडणार नाही किंवा लॉस मध्ये जाणार नाही. क्लिअर? क्लिअर सगळ्यांचं? मायक्रो लॉट मध्ये आपल्याला काम करायचं. जर $1,000 पेक्षा जर कमी आपली इक्विटी असेल तर आपण काम कशात करणार? मायक्रो लॉट मध्ये काम करणार आहे. आणि तशातच तुम्हाला खूप चांगला प्रॉफिट मिळतो मित्रांनो. आपलं टार्गेट काय असतं बरं? आपल्याला ऑन एन एव्हरेज महिन्याला 15 ते 20% रिटर्न काढायचं आपली जेवढी. दिवसाला आपल्याला फक्त 1% रिटर्न काढायचे मित्रांनो. बरोबर आहे, $100 अकाउंट आहे, $100 डेली 1% रिटर्न म्हणजे किती झालं? डेली $1 झालं. डेली किती झालं? $1 झालं. दिवसाला मित्रांनो तुम्ही $100 अकाउंटला एका मायक्रो लॉट मध्ये कमीत कमी तुम्ही $5 ते $10 सहज काढू शकता. किती काढू शकता? $5 ते $10 सहज काढू शकता, म्हणजे दिवसाला 10% रिटर्न झाला मित्रांनो तुमचा. लक्षात येते का सगळ्यांना? मग आपल्याला लॉट वाढवायची गरज आहे का? जर दिवसाला एवढा एका मायक्रोच्या लॉट वरती जर एवढा प्रॉफिट होत असेल, आपल्याला लॉट वाढवायची गरज आहे का? बिलकुल नाही. त्याच्यामुळं मोठी रिस्क बिलकुल घ्यायची नाही. मायक्रोच्या लॉट मध्ये काम करायचं आणि प्रॉफिट काढायचा. क्लिअर? जर समजा तुमच्याकडे 1,000 ते $10,000 इक्विटी आहे, समजा तुमच्याकडे $2,000 आहे, तुम्ही काय करणार? 2 मिनी लॉट मध्ये काम करायचे. क्लिअर? समजा तुमच्याकडे $5,000 इक्विटी आहे,
तुम्ही काय करणार, 5 मिनी लॉट मध्ये काम करणार. $10,000 इक्विटी आहे, त्यावेळेस काय करणार, 8 ते 9 किंवा 10 मिनी लॉट मध्ये काम करणार. आणि जर समजा तुमची इक्विटी $10,000 पेक्षा जास्त असेल, $10,000, $12,000, तर त्यावेळेस तुम्ही काय करणार मित्रांनो, एका स्टँडर्ड लॉट मध्ये काम करणार. समजा $20,000 इक्विटी आहे, 20,000 म्हणजे 15 लाखाची, 20 लाखाची, 50 लाखाचा बॅलन्स आहे, त्यावेळेस तुम्ही काय करणार मित्रांनो, त्यावेळेस तुम्ही स्टँडर्ड लॉट मध्ये काम करणार. पण तोपर्यंत तुम्हाला काय करायचे, फक्त आणि फक्त मायक्रो आणि मिनी याच लॉट मध्ये काम करायचे. क्लिअर आहे सगळ्यांचं इथपर्यंत? कोणाला काही डाऊट आहे? काही जरी डाऊट असेल, काही जरी क्वेश्चन असेल तर विचारा लगेच. क्लिअर आहे सगळ्यांना? सगळ्यांनी नोट करून घेतला? नोट केलं नसेल तर नोट करून घ्या. 100 ते 1,000 डॉलर पर्यंत ज्यांची इक्विटी आहे त्यांनी मायक्रो लॉट मध्ये काम करावे. 1,000 ते 10,000 डॉलर ज्यांची इक्विटी आहे त्यांनी मिनी लॉट मध्ये काम करावे. आणि $10,000 पेक्षा जास्त ज्यांची इक्विटी आहे त्यांनी स्टँडर्ड लॉट मध्ये काम करावे. क्लिअर सगळ्यांचं? रूल्स क्लिअर झालाय सगळ्यांचा? हॅलो एवरीवन, कोणाला काही डाऊट आहे? डाऊट असेल तर विचारा. क्लिअर झालं का सगळ्यांचं? समजलंय सगळ्यांना? म्हणजे आता इथून कुठं लॉट साईज घेण्यामध्ये कोणी चुकणार नाही, सगळ्यांना लक्षात आलेलंय? ओके, चलो नेक्स्ट घेऊयात. हे पाहू शकता मित्रांनो, जस्ट प्रॉफिट अर्निंगचा रेशियो फक्त 1% जरी तुम्ही दिवसाला रिटर्न काढला तरी सुद्धा एका वर्षात किती रिटर्न बनतो. फॉरेक्स मार्केट रिटर्न डेली 1%, मंथली 22%, इयरली 260%. बरोबर आहे, मंथली 1%, डेली 1% रिटर्न काढायचे. महिन्याला किती झाले, 22% रिटर्न झाले. इयरली किती झाले, 260% रिटर्न झाले. टोटल ॲव्हरेज इन्व्हेस्ट रुपीज 1 लॅक्स अँड अर्न इन 1 इयर रुपीज 2,60,000 रुपये. म्हणजे एका वर्षामध्ये मित्रांनो तुमच्या 1 लाख रुपयेच्या इन्व्हेस्टमेंटचे 2,60,000 रुपये होत आहेत, फक्त डेली 1% जरी तुम्ही रिटर्न काढला तरी सुद्धा. बरोबर आहे, किती जणांना वाटतं बरं मित्रांनो, $100 माझं अकाउंट आहे, $100 अकाउंटला डेली मी $5, $7, $10 काढू शकत नाही. सांगा बरं, आपण एवढे जण ग्रुप मध्ये आहेत, डेली $5, $7, $10 काढणं अवघड आहे $100 अकाउंटला? किती जणांना वाटतं अवघड आहे? जर तुम्ही दिवसाला $5 काढतायत म्हणजे तुम्ही दिवसाला 400 रुपये कमवतायत, $7 काढतायत म्हणजे दिवसाला तुम्ही 600 रुपये कमवतायत, $10 काढतायत म्हणजे दिवसाला तुम्ही 800 ते 900 रुपये कमवतायत. आज तुम्हाला 10,000 रुपयेच्या इन्व्हेस्टमेंट वरती मित्रांनो कुठे भेटतायत सांगा बरं. 10,000 रुपये तुमची इन्व्हेस्टमेंट आहे, समजा इंडियन रुपीज मध्ये 10,000 रुपये तुमची इन्व्हेस्टमेंट आहे. 10,000 रुपये वरती दिवसाला 500 ते 1,000 रुपये तुम्हाला कमवायला कोण शिकवणार आहे मार्केटमध्ये? आहे कोणी? हॅलो एव्हरीवन, कोणता असा बिझनेस आहे किंवा कोणता असा सेक्टर आहे जिथून तुम्ही दिवसाला 1,500 रुपये कमवू शकता? आहे. फक्त काय, ज्यांची 10,000 रुपये इन्व्हेस्टमेंट आहे त्यांनी एवढं कमवणार आहे, ज्यांची 1 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट आहे त्यांनी त्याच्यापेक्षा जास्त कमवणार आहे. ज्याची 10 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट आहे तो त्याच्या पटीमध्येच कमवणार आहे. हॅलो एव्हरीवन, लक्षात येते सगळ्यांना? क्लिअर? म्हणजे या मार्केटमधून पैसे कमवणं काही एक अवघड नाही मित्रांनो. इथं फक्त रूल्स फॉलो करणं गरजेचं आहे. डेली मिनिमम 1 ते 2% रिटर्न माणूस सहज काढू शकतो. आणि जे लॉट साईज मी तुम्हाला सांगितलेले त्याच लॉट साईज नुसार तुम्हाला काम करायचे. नाहीतर भरपूर लोक काय करतात, $100 अकाउंट आहे, टाकला एक मिनीचा लॉट, डायरेक्ट मिनीचा एक लॉट टाकला, मिनीचा लॉट टाकला की डायरेक्टली काय तुम्हाला प्रॉफिट पण जास्त दिसेल, लॉस पण जास्त होईल. मित्रांनो $100 अकाउंटला तुम्हाला मायक्रोचा पण लॉट घेता येतो, मिनीचा पण घेता येतो, स्टँडर्डचा सुद्धा घेता येतो मित्रांनो. का तर इथे मित्रांनो मार्जिन हे खूप मोठ्या प्रमाणात दिलं जातं त्यामुळं. परंतु आपल्याला काय करायचे, मायक्रोच्याच लॉट मध्ये काम करायचे. जर $100 अकाउंट असेल तर, $1,000 असेल तर मिनीच्या लॉट मध्ये, आणि $10,000 अकाउंट असेल तर
स्टँडर्ड लॉट मध्ये काम करायचे, त्याच्या अगोदर काम करायचं नाही. क्लिअर? एनी डाऊट? ओके. डिफरन्स बिटवीन ओपनिंग अँड क्लोजिंग प्राइस इज इक्वल टू प्रॉफिट. म्हणजेच ओपनिंग प्राइस म्हणजे बाय प्राइस आणि सेल प्राइस या दोन्ही मधला डिफरन्स म्हणजे काय असतो मित्रांनो? प्रॉफिट. समजा तुम्ही 75 ला बाय केलेलं आहे, 76 ला सेल केलेलं आहे. 75 ला बाय केलं, 77 ला सेल केलं, जो मधला 2 रुपयाचा डिफरन्स आहे तो म्हणजे काय आहे मित्रांनो? तुमचा प्रॉफिट आहे. लक्षात येते सगळ्यांना? 75 ला बाय केलं, 77 ला सेल केलं. ओपनिंग अँड क्लोजिंग प्राइस, ट्रेड ओपन केलेली प्राइस आणि ट्रेड क्लोज केलेली प्राइस या दोन्ही मधला जो डिफरन्स आहे त्याला काय म्हणतो आपण? प्रॉफिट. बरोबर आहे. 75 ला बाय करा, 77 ला सेल करा, 2 रुपये भेटले म्हणजे 2 रुपये तुमचा प्रॉफिट आहे, म्हणजे $2 प्रॉफिट. ओके. सगळ्यात थोडस जरा अवघड पार्ट आला, थोडं समजून घ्या. टेक्निकल वर्ड्स आहेत मित्रांनो, त्याच्यामुळे थोडेसे अवघड जातील तुम्हाला. ओके. थोडेसे काही टेक्निकल वर्ड्स आहेत, थोडेसे अवघड जातील तुम्हाला पण समजून जातील. तुम्ही सगळेजण हुशार आहेत मित्रांनो, एवढे दिवस तुम्ही सोबत आहेत आणि सगळ्यांना आतापर्यंत सांगितलेल्या सगळ्या गोष्टी समजत आहेत, म्हणजे तुम्ही सगळेजण हुशार आहेत. सो आजचं जे आता इथून पुढे जे काय असणार आहे, थोडेसे टेक्निकल वर्ड्स आहेत, थोडेसे अवघड जातील तुम्हाला. ठीक आहे. या ठिकाणी या मार्केटमध्ये काम करत असताना मित्रांनो तुम्हाला वेगवेगळ्या करन्सीच्या पेअर्स मध्ये काम करावं लागतं, वेगवेगळ्या करन्सीच्या पेअर्स मध्ये काम करावं लागतं. म्हणजेच काय? तुम्ही म्हणलात फक्त मला काय US ची करन्सी USD मध्ये काम करायचे, काम करता येईल का? येणार नाही. तुम्ही म्हणलात फक्त मला जपानची करन्सी JPY मध्ये काम करायचे, त्याच्यामध्ये नाही येणार. समजा तुम्हाला फक्त वाटलं की मला GBP मध्ये काम करायचे, ग्रेट ब्रिटन पाऊंड, मला फक्त कॅनडाची करन्सी आहे कॅट, त्या करन्सी मध्ये काम करायचे, किंवा न्यूझीलंडची करन्सी आहे NZD, फक्त त्या करन्सी मध्ये काम करायचे, असं पर्टिक्युलर कोणत्याही एका करन्सी मध्ये आपल्याला काम करता येणार नाही. या ठिकाणी दोन दोन करन्सीच्या पेअर लावलेल्या आहेत, म्हणजे जोड्या लावलेल्या आहेत. म्हणजेच काय? समजा मला काम करायचे कोणती युरोपची करन्सी कोणती आहे? युरो USD. बरोबर. युरोप आणि अमेरिका या दोन्हीच्या करन्सीची एक पेअर आहे. बरोबर. GBP JPY म्हणजे काय? ग्रेट ब्रिटन पाऊंड, जपानची करन्सी आणि ब्रिटनची करन्सी या दोन करन्सीची पेअर जोडलेली आहे. लक्षात येते? युरो GBP म्हणजे युरोपची आणि ब्रिटनची ह्या दोन करन्सीच्या पेअर आहेत. अशा दोन करन्सीच्या पेअर वरती सुद्धा आपल्याला काम करता येतं. बरोबर आहे. तर ह्या दोन करन्सीच्या ज्या पेअर आहेत तर ह्या कशा पद्धतीने असतात, हे सगळं तुम्हाला भेटणार आहे कुठे मित्रांनो? MT5 ज्यावेळेस तुम्ही आपलं सॉफ्टवेअर ओपन करणार आहे त्यावेळेस MT5 वरती ह्या सगळ्या तुम्हाला पेअर्स दिसतात. परंतु लक्षात ठेवा, तुम्हाला या मार्केटमध्ये काम करायचे तर सिंगल कोणत्याही एका करन्सीमध्ये काम करता येणार नाही. तुम्हाला वेगवेगळ्या करन्सीच्या पेअर्स मध्ये काम करावे लागेल. आता करन्सीच्या पेअर्स म्हणजे कोणत्या? काही करन्सीच्या पेअर्स समोर लिहून देतो. GBP JPY, CAD JPY. समजा या ठिकाणी EUR USD, USD JPY. बरोबर आहे. त्याच्यानंतर आणखी कोणती आहे? EUR EURO JPY, CAD JPY. बरोबर आहे. CAD JPY. त्याच्यानंतर आणखी आहे कोणती? NZD JPY. अशा काय आहेत मित्रांनो? सेपरेट सेपरेट, हे बघा, हे सेपरेट सेपरेट काय आहेत? ह्यांच्या पेअर आहेत, ह्या जोड्या बनवलेल्या आहेत. ह्या अशा काय आहेत? सेपरेट सेपरेट या करन्सीच्या जोड्या आहेत. बरोबर आहे. म्हणजेच आपल्याला काम करत असताना काय करावं लागणार आहे तर वेगवेगळ्या करन्सीच्या पेअर्स मध्ये काम करावं लागणार आहे. सेपरेट कोणत्याही एका करन्सी मध्ये तुम्हाला काम करता येणार नाही आणि याच्यामध्येच तुम्हाला प्रॉफिट मिळतो. आता इथं तुम्हाला समोर दिसत आहे कोणती पेअर्स दिसत आहे? युरो GBP ही एक पेअर दिसत आहे तुम्हाला. बरोबर आहे. युरो GBP म्हणजेच काय? युरोपची आणि GBP ब्रिटनची या दोन करन्सीची पेअर आहे.
जी पहिली करन्सी असते, बरोबर आहे, दोन करन्सी आहे त्याच्यापैकी पहिली आणि दुसरी करन्सी. जी पहिली करन्सी आहे त्याला आपण बेस करन्सी म्हणतो आणि जी दुसरी करन्सी असते आपण त्याला काउंटर करन्सी म्हणतो. लक्षात येते, जी पहिली करन्सी असते त्याला आपण बेस करन्सी म्हणतो आणि जी दुसरी करन्सी असते आपण त्याला काय म्हणतो, काउंटर करन्सी. हे फक्त समजण्यासाठी आहे, तुम्हाला एवढं खोलवरती मध्ये घुसायची गरज बिलकुल नाही मित्रांनो. हे सगळं तुम्हाला बाय डिफॉल्ट तुम्हाला MT5 च्या सॉफ्टवेअरवरती दिलेलं आहे. ते कसं दिलेलं असतं हे बघा, हे असं दिलेलं असतं, मला लक्षात येऊन जाईल, एकच मिनिट. हे दिसत आहे सगळ्यांना, या पद्धतीने असतात, या पद्धतीने या पेयर्स असतात मित्रांनो. लक्षात येत आहे सगळ्यांना, या पद्धतीने या पेयर्स दिसतात सगळ्यांना. या अशा पेयर्स असतात, या पेयर्स मध्ये तुम्हाला काम करता येत, या सगळ्या पेयर्स आहेत बघा हे समोर. ओके, यामध्ये पेयर्स कोणत्या कोणत्या आहेत, CADCHF, CADJPY, युरोकॅड, युरोGBP, युरोJPY, युरोUSD, GBPJPY, ह्या अशा काय आहेत मित्रांनो, ह्या सगळ्या पेयर्स आहेत. तर ह्या अशा पेयर्स मध्ये तुम्हाला काम करता येतं आणि त्या पेयर्स मध्येच तुम्हाला काम करायचं. लक्षात येते सगळ्यांना. ओके, ज्या समोर दिलेल्या पेयर्स आहेत त्याच पेयर्स मध्ये तुम्हाला काम करायचे. ओके, त्याच पद्धतीने समजा आता तुम्हाला गोल्ड खरेदी करायचे, तुम्ही म्हटलात मला गोल्ड खरेदी करायचे, मग आता फक्त तुम्हाला इथं गोल्ड मध्ये काम करता येईल का, गोल्ड व्हर्सेस डॉलर, म्हणजे पहिली करन्सी कोणती आहे. आता गोल्डला नाव काय दिलेलं आहे आपण, XAU, हे गोल्डचं नाव आहे. पुढं काय आहे, XAU, हे चालतं कोणासोबत, डॉलर सोबत, USD, XAU, USD, XAU, USD, ही काय आहे, एक पेयर आहे. समजा आता सिल्वर मध्ये काम करायचे तुम्हाला, XAG हे सिल्वरचं नाव आहे आणि पुढे USD म्हणजे डॉलर सोबत काम करणार आहेत आपण. हे अशा पद्धतीने इथं करन्सीच्या जोड्या दिलेल्या आहेत. लक्षात येत आहे, क्लिअर, एनी डाऊट, कोणाला डाऊट आहे. आज सगळ्यांना थोडंसं अवघड चाललंय वाटतं, बरोबर आहे, आज थोडंसं जरा टेक्निकल वर्ड्स आहेत, सगळ्यांना जरा वरून जात असतील, बरोबर, झेपत नसतील भरपूर जणांना, परंतु इझी आहे मित्रांनो. प्रॅक्टिकल ज्यावेळेस चालू होईल, आपण ज्यावेळेस प्रॅक्टिस करणार आहे त्यावेळेस तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येऊन जाणार. खूप सोपं आहे मित्रांनो, ज्यांना कुणाला इंडियन मार्केट येतं ना त्याच्यासाठी तर फॉरेक्स मार्केट खूप सोपं आहे. ओके, आणि ज्यांना कुणाला माहिती नाही इंडियन मार्केट, त्यांनी फर्स्ट टाइम शिकतात त्याच्यामुळे त्यांना पण सोपं जाणार. इंडियन मार्केट शिकणं, शेअर मार्केट शिकणं अवघड आहे, परंतु फॉरेक्स मार्केट हे खूप इझी आहे मित्रांनो. लक्षात येते, XAU USD, XAG USD, बरोबर आहे, ह्या अशा प्रकारच्या पेयर्स असतात, या पेयर्स मध्ये आपल्याला काम करावं लागतं. क्लिअर? ओके, आणि लास्ट एक पॉइंट नोट करून घ्या, त्याच्यानंतर आपण स्टॉप करूया. ओके, लास्ट पॉइंट कोणता आहे मित्रांनो, पेयर्स. आता पेयर्सला काही काही पेयर्सला असे नावं दिलेले आहेत. ओके, पेयर्समध्ये काही काही पेयर्सला नावं दिलेले आहेत. कसे नावं दिलेले आहेत, ज्या करन्सीमध्ये USD चा वापर केला जातो, मेजर करन्सी पेयर, क्रॉस करन्सी पेयर आणि अदर करन्सी पेयर, अशा तीन प्रकारच्या करन्सी पेयर्स आहेत. ओके, तीन टाईप्समध्ये काय आहे त्याचं डिवायडेशन केलेलं आहे, मेजर करन्सी पेयर, क्रॉस करन्सी पेयर आणि अदर करन्सी पेयर. मेजर करन्सी पेयर म्हणजे काय, ज्यामध्ये USD सोबतची पेयर असते त्याला आपण काय म्हणतो, मेजर करन्सी पेयर. USD सोबतची पेयर म्हणजे काय, GBP USD, JPY USD, AUD USD, XAU USD, बरोबर आहे, XAG USD, अशा ज्या काही USD सोबतच्या पेयर्स आहेत तर त्याला आपण काय म्हणतो, मेजर करन्सी पेयर. USD सोबतच्या पेयर ज्या आहेत त्याला काय म्हणतात आपण, मेजर करन्सी पेयर. ज्या करन्सी पेयर्स मध्ये युरो येतो, बरोबर आहे, युरो येतो, ज्या करन्सी पेयर मध्ये काय येतो, युरो येतो, तर त्या करन्सी पेयरला आपण क्रॉस करन्सी पेयर असं म्हणतो. म्हणजे काय, युरो GBP, युरो JPY, ओके, युरो USD, त्याच्यानंतर कोणतं आलं, युरो GBP, CAD युरो, युरो NZD, ह्या अशा ज्या काही पेयर्स आहेत, म्हणजे ज्या करन्सी पेयर मध्ये युरो येतो, तर त्या करन्सी पेयरला आपण काय म्हणतो मित्रांनो,
क्रॉस करन्सी पेयर्स, काय म्हणतो त्याला आपण, क्रॉस करन्सी पेयर्स. आणि लास्ट आहे अदर करन्सी पेयर्स, ज्यामध्ये यूएसडी आणि युरो या दोन्हीचाही उल्लेख केला जात नाही. बरोबर आहे, ज्या करन्सी पेयर मध्ये यूएसडी आणि युरो हे दोन्हीही इंटरफेअर करत नाहीत, हे सोडून ज्या काही करन्सी पेयर्स आहेत त्याला आपण काय म्हणतो, अदर करन्सी पेयर्स. म्हणजेच काय, GBP, JPY, ह्याच्यामध्ये युरो आणि यूएसडी आले का? बिलकुल नाही. बरोबर आहे, AUD, JPY, ओके. त्याच्यानंतर युरो, GBP, ओके, नाही सॉरी युरोची नाही येणार. त्याच्यानंतर GBP, JPY, त्याच्यानंतर कोणती आली, AUD, JPY, CAD, JPY, NZD, JPY. अशा ज्या काही करन्सी आहेत ज्याच्यामध्ये युरो आणि यूएसडी सोडून ज्या काही करन्सीज आहेत, तर त्याला आपण काय म्हणणार आहेत मित्रांनो, क्रॉस अदर करन्सी पेयर्स. लक्षात येते सगळ्यांना, यूएसडी सोबतच्या ज्या काही पेयर्स आहेत त्याला आपण मेजर करन्सी पेयर्स म्हणतो, युरो सोबतच्या ज्या काही पेयर्स आहेत त्याला आपण क्रॉस करन्सी पेयर्स म्हणतो, आणि ज्यामध्ये युरो आणि यूएसडी ह्या दोन्हीही पेयर्स नसतात, या सोडून वेगळ्या पेयर्स असतात, त्याला आपण अदर करन्सी पेयर्स असं म्हणतो. क्लिअर आहे सगळ्यांचं? कोणाला काही डाऊट आहे, काही क्वेरीज आहेत? आजचं जे काही लेक्चर झालेलं आहे ते सगळ्यांना समजलंय? काही डाऊट्स आहेत, काही क्वेरीज आहेत? आजच्या लेक्चर मध्ये बऱ्यापैकी लोकांना डाऊट्स येऊ शकतात, कारण थोडंसं जरा टेक्निकली लेक्चर होतं, टेक्निकल वर्ड्स होते, काही काही नवीनच तुम्ही आज ऐकलेले वर्ड्स असतील. ठीक आहे, काही जरी डाऊट्स असतील तर तुम्ही मला विचारू शकता, चॅट बॉक्स मध्ये तुम्ही मला कमेंट विचारू शकता. ओके, क्लिअर आहे सगळ्यांचं? कोणाला काही डाऊट आहे मित्रांनो? हॅलो एवरीवन, आज जास्त लोड व्हायला लागलाय तुम्हाला, त्याच्यामुळे आजचं लेक्चर आपण इथं स्टॉप करूया. उद्याच्या लेक्चर मध्ये आपण काय काय घेणार आहे, फॉरेक्स मार्केट मधला व्हॉल्यूम घेणार आहे, फॉरेक्स मार्केट लिव्हरेज घेणार आहे, लिव्हरेजचे प्रकार घेणार आहेत, एक्सपायरी घेणार आहेत, बिगिनर्सनी कशामध्ये काम करायचे ते घेणार आहेत, मार्जिन म्हणजे काय, स्प्रेड म्हणजे काय, ओके, या सगळ्या गोष्टी आपण उद्याच्या लेक्चरमध्ये घेणार आहेत. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर आपण टेक्निकल लेक्चर चालू करणार आहे, आणि टेक्निकल लेक्चर घेऊन त्याच्यानंतर आपण MT5 च्या सॉफ्टवेअरती आपण लाईव्ह ट्रेडिंग करणार आहेत मित्रांनो. इथपर्यंत सगळ्या गोष्टी लक्षात आल्या आहेत सगळ्यांना? मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट जो आहे तो आहे पेयर्स, आणि दुसरा पार्ट जो आहे तो काय आहे, तुमचं लॉट साईज. लॉट साईज सगळ्यांना लक्षात आलेली, मायक्रो लॉट 1,000 डॉलर पेक्षा कमी ज्यांची इक्विटी आहे त्यांनी मायक्रो लॉट मध्ये काम करायचे, 1,000 ते 10,000 पर्यंत ज्यांची इक्विटी आहे त्यांनी मिनी लॉट मध्ये, आणि 10,000 डॉलर पेक्षा जास्त ज्यांची इक्विटी आहे त्यांनी स्टँडर्ड लॉट मध्ये काम करायचे. क्लिअर आहे सगळ्यांचं? लक्षात आले मित्रांनो? ओके, चलो थांबूयात मग. तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला विचारू शकता, चॅट बॉक्स मध्ये तुम्ही कमेंट करू शकता मित्रांनो. ओके, मी तुम्हाला रिप्ले देतो. ओके, तर थांबूयात मग आपण. आजचं लेक्चर आपण इथं स्टॉप करूयात, उद्या भेटूयात आपण सायंकाळी शार्प 7 वाजता. ठीक आहे, चलो, थँक्यू सो मच ऑल ऑफ यू.